काश्मीरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला शिक्षा सुनावणार. एनआय विशेष कोर्टात जात सुनावणी होण्याची शक्यता. टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिक दोषी. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवारच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार. उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार. ओबीसींची जातीनिहाय जनगणना कराच शरद पवारांची मोठी मागणी. सत्य काय ते समोर येऊ द्या, मोदी सरकारला आव्हान. ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न. आंदोलक नेते पोलिसांच्या ताब्यात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना समाजवादी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी. काँग्रेसला गुपचूप रामराम ठोकत कपिल सिब्बल यांची वेगळी वाट. मुंबईत दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक. नियम न पाळल्यास कारवाई होणार. पुढील 15 दिवसात अंमलबजावणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.